बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन्स, सर्व SDP ऑफिसेस, अडिशनल SP ऑफिसेस, येथील अधिकारी व कर्मचारी यांनी आगामी गणेशोत्सव त्याची पूर्वतयारी सुरू केलेली आहे। आणि आज या ठिकाणी बुलढाणा शहर, बुलढाणा ग्रामीण या दोन पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळ पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती। या बैठकीमध्ये हा गणेशोत्सव आरोग्य उत्सव म्हणून साजरा करावा हे जे आव्हान प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेलं आहे त्याला अत्यंत सकारात्मक पाठिंबा सर्व सन्माननीय सदस्यांनी, गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे त्याबरोबरच विसर्जन किंवा आगमन यांच्या कोणत्याही मिरवणुका काढण्यात येणार नाहीत हा जो शासनाचा आणि जिल्हास्तरीय शांतता समितीचा एक धोरणात्मक निर्णय आहे त्याचे सर्वांनी स्वागत केलेलं आहे। सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी एकतर यावर्षी या COVID-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुका काढू नयेत याबद्दल त्यांचं एक लेखी निवेदन घेऊन त्यांना त्यांची पुढील वर्षाची परवानगी ही अबाधित राहील असं जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या संयुक्त स्वाक्षरीचं प्रमाणपत्र त्यांना देण्यात येणार आहे। जी मंडळं हा उत्सव साजरा करू इच्छितात त्यांना मंदिरामध्ये, व्यायामशाळेमध्ये, तालमीमध्ये, एका मोठ्या हॉलमध्ये, मंगल कार्यालयामध्ये किंवा एखाद्या पदाधिकारी कार्यकर्त्याच्या घरामध्ये जागा असेल मोठी अशा हॉलमध्ये त्यांनी हा गणेशोत्सवची प्रतिष्ठापना करावी। प्रशासनातर्फे त्यांना अटी शर्ती घालून जो आपला प्रोटोकॉल आहे, SOP आहे, यांचा अनुपालन करण्याच्या हमीवर त्यांना परवानगी देण्यात येईल। परंतु आगमन किंवा विसर्जन अशी कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही। गणेशाचं विसर्जनसुद्धा त्यांनी घरच्या घरी मोठ्या ड्रममध्ये, मोठ्या पीपमध्ये किंवा मोठ्या टाकीमध्ये सोडियम बायकार्बोनेटचा वापर करून जर गणेश विसर्जन त्याच ठिकाणी केलं तर कोणती अडचण येणार नाही असा